तर या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत, म्हणून प्लीज या व्हिडिओला स्किप नका करू, एंडपर्यंत पहा. हाय फ्रेंड्स, आय होप सो यू आर गोईंग गुड. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आमचं लिव्हिंग एरिया मेकओवर आणि देवघर मेकओवर दाखवलं होतं, आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी आमची कबड आहे, ही आम्ही कशी ऑर्गनाईज करतो ते मी तुम्हाला सांगेल. तर ती व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. सो या पूर्ण कबडमध्ये आम्ही देवघराशी रिलेटेड सगळ्या गोष्टी ठेवतो, लाईक बुक्स, ऑइल, मॅच बॉक्स एक्सेट्रा. आणि रोज सकाळी पप्पाच आमच्या घरात देवपूजा करता, कारण मम्मीला सकाळी सकाळी खूप रश असतं आणि त्यांच्याकडनं पण घाई घाई इकडे तिकडे वस्तू होऊन जातात, म्हणून आम्ही मंथमध्ये वन टाईम आमची ही कबड ऑर्गनाईज करतो. तर आफ्टर मेकओवर आम्ही ही कबड ऑर्गनाईज नव्हती केली, म्हणून आज आम्ही ती ऑर्गनाईज करणार आहे आणि कशी ऑर्गनाईज करतो ते तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हे टोपीज, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आमचं त्या टोपी त्या ड्रॉअरमध्ये असतात, असं इकडं तिकडं होऊन जातं, म्हणून हे मी आता तिथे ठेवून देते. सगळ्यात मेन गोष्ट आपल्याला जर खूपच डीप क्लिनिंग करायची असेल तर पहिले तर आपल्याला पूर्ण कबड जी तुम्ही ऑर्गनाईज करताय किंवा क्लीन करताय तिला एम्प्टी करावं लागेल. त्याच्यातनं ज्या वस्तू ज्या आपल्याला नको आहेत त्या आपल्याला सेपरेट कराव्या लागतील आणि मग तिला सगळीकडनं क्लीन करून मग नीट ऑर्गनाईज करावं लागेल. आता मी पण तेच करणार. तुम्ही आता पाहू शकता हे जे असे छोटे छोटे हार वगैरे असतं ते एक आम्ही बॉक्समध्ये ठेवले, पण ते इथे लागले. आणि जेव्हाही आपल्याकडे काही फंक्शन वगैरे असतो तेव्हा सगळ्या रशमध्ये इकडे तिकडे सामान होऊन जातो, म्हणून आम्ही दर मंथला क्लिनिंग करतो, म्हणजे परत ती गोष्ट जिथल्या तिथे ऑर्गनाईज होऊ शकेल. हे सगळे आम्ही पारायण वगैरे करतो, त्याचे ग्रंथ आहे, आम्ही म्हणजे फक्त मम्मी पप्पा करता, म्हणून टू टूच आहेत सगळे. आणि या वरच्या कबडमध्ये आम्ही सगळे जे आम्हाला लागतात ते बुक्स ठेवतो देवाचे, आणि खालचे याचे आम्ही जो डेली तो सामान आहे तो ठेवतो. आता हा इकडे तिकडे झाला, यालाही ऑर्गनाईज करावं लागेल. तर हे जे आहेत ते दर महिन्याला मासिक येतात आमचे, खूप आधीपासून जे आम्ही लावलेले आहेत. हे फेस्टिवल कसं आपण साजरी करायचा किंवा आपले भरपूर काही याच्यात दिलेलं असतं, तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सगळी माहिती दिलेली असते. आपल्याकडे नेक्स्ट मंथमध्ये कोणता फेस्टिवल आहे त्याच्याबद्दल आपल्याला सगळी माहिती आदल्याच मंथमध्ये भेटून जाते. संच जो आहे सरस्वती संच, तो आपल्या कोरोनामुळे ऑनलाईन त्याची पूजा झाली होती गुरुपीठकडनं. पूजा होती ती विद्यार्थ्यांसाठी खास होती आणि मीही ती पूजा केली होती. तर ही एक डायरी आहे, मासिकमध्ये काहीही जे माहिती दिलेली असते मेन मेन काही आयुर्वेदिक वगैरे ते आम्ही सगळं याच्यात लिहून ठेवतो, म्हणजे आपल्याला काही आजारवरती आपण डिरेक्टली उपचार नाही करू शकत, बट तेवढ्यापुरता आपल्याला आराम भेटेल म्हणून आम्ही ते सगळं लिहून ठेवलं आहे. ही डायरी आम्ही याच्यासाठी बनवली कारण आपण काही रीड करतो तर आपण विचार करतो हो आम्ही हे नक्की करू, पण काही काळानंतर आपण ते विसरून जातो, म्हणून तुम्हीही अशी एखादी डायरी बनवू शकतात आणि त्याच्यात जे मेन मेन गोष्टी असतात ते लिहून ठेवू शकतात. तर आम्ही दरवर्षी ज्या अक्कलकोटला जातो तिथं आम्ही प्रसाद द्यायसाठी एक थोडीशी देणगी देतो, तर माझ्या बर्थडेच्या दिवशी तिथं माझ्या नावाने प्रसाद दिला जातो. तर असे भरपूर फोटो होते, जो फर्स्ट फोटो होता तो आम्ही इथं फ्रेम पण केलेला आहे आणि बाकीचे सांभाळून ठेवले. यात मधले काही आम्ही आमच्या रिलेटिव्सला पण दिलेले. तर हे ज्ञानदान आहेत, हे मम्मीने पूर्ण वाचलेले आहेत, याच्यात खूप छान छान माहिती असते आणि याचे काही पार्ट्स आहेत, जसं हा पार्ट 3 आहे, हा पार्ट 4 आहे,
टू आणि वन याचे पुढेही काही पार्ट्स असू शकतात. तर हा बॉक्स, याच्यात मिठाई नाहीये. दरवर्षाचे जे आमच्या केंद्राकडनं कॅलेंडर भेटतात त्याच्यामधले आपण आता कॅलेंडर, आम्ही आधी कॅलेंडर कलेक्ट करून ठेवायचो, बट ते खूप जास्त होऊन जातं म्हणून जे मेन मेन थिंग्स असतात ते पप्पांनी कटआउट करून या बॉक्समध्ये ठेवले आहेत. तर आता ही जी कबर्ड आहे ती एम्प्टी झाली आहे आणि हे न्यूजपेपर आता ओल्ड झाले तर आम्ही हे पण चेंज करू आणि आता डाऊन साईडची आम्ही एम्प्टी करू. तर मी ही कबर्ड एम्प्टी करून घेते आणि ही काही ऑइल्सचे कॅन वगैरे ते वॉश करून पूर्ण कबर्ड क्लीन करून मग तुम्हाला भेटते. तर इथं आम्ही सगळे कंटेनर एम्प्टी करून घेतोय, तुम्ही पाहूच शकतात. ही काही कंटेनर्स होते ते आता वॉश करून क्लीन झाले आहेत. आता कुंकू, अक्षदा आणि हो अक्षदा आपण कधी कधी डायरेक्टली भरून देतो बट ते तसं नसतं भरायचं, आधी त्यांना वॉश करायचं, ड्राय करून मग भरायचं असतं. हल्दी हे गणपती बाप्पाच्या वेळेस यूज होतं. गुलाल, अष्टगंध, अष्टगंध कमी आहे कारण आम्ही केसर अष्टगंध वापरतो, नाही तर हा आपला साधा वाला पण वापरतो. आणि हे सत्यनारायणच्या वेळेस जेही सुपारी लागतात ते कंटिन्यू त्याच यूज करायला हव्या म्हणून ते आम्ही लिहून ठेवले आणि एकच कंटेनरमध्ये एकसाथ ठेवले आहेत. त्याच्यानंतर असे खूप काही छोट्या छोट्या बॉटल्स जमा होऊन जातात, त्याच्यापेक्षा आम्ही एकच कंटेनरमध्ये सगळं अष्टगंध ठेवलंय. तर आपले मॅच बॉक्सही कुठेही ठेवलेले असतात म्हणून हा एक कंटेनर जो आहे तो थोडा तुटून गेला आहे म्हणून याच्यात मी मॅच बॉक्स अरेंज करेल. माझं सगळं आवरून झालंय, आता मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर हे आम्ही सगळे इथं ग्रंथ ठेवले, हा एक बॉक्स आहे त्याच्यात काही छोटे छोटे जे पुस्तक आहेत ते ठेवलेत. खाली आल्यावर ज्ञानदानचे पुस्तक किंवा अजून काही पुस्तक असतात ते, हे जे डेली वगैरे लागतात ते बुक्स. खाली सगळे मासिक ठेवलेत आणि हा बॉक्स, या बॉक्समध्ये आम्ही ठेवलं आहे. जेव्हाही अभिषेक करतो तेव्हा आम्ही हे सगळे गोष्टी वापरतो आणि हे चांदीचं आहे, सिल्वर कोटिंगचं नाही आहे. आणि लक्ष्मीपूजनच्या वेळेस हे जे लक्ष्मीचे सिक्के असतात ते आम्ही वापरतो, ते असं आम्ही या बॉक्समध्ये ठेवलं आहे. आणि हा बॉक्सही खूप छान आहे कारण हा वुडनचा आहे. तर इथं आमची ही डायरी आणि काही जे आम्ही कटआउट्स ठेवतो ते वाला बॉक्स. खालच्या ह्याच्यात आणि हा जो नॅपकिन आम्ही इथं ठेवला आहे, आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा आपले फिंगर्स थोडे डर्टी होऊन जातात तेव्हा आपण इथं क्लीन करू शकतो त्याला. आधी डोअर ओपन केल्यानंतर इथं आम्ही टू स्टिकी हुक्स लावले आहेत म्हणजे आम्ही आमच्या माळ टाकू शकतो. त्याच्यानंतर वरच्या सेल्फमध्ये आम्ही या साईडला सगळ्या अगरबत्ती ठेवल्या आहेत, त्याच्यावरती काही गोमूत्र, गुलाबजलच्या बॉटल्स, मी मॅच बॉक्स ठेवले, त्याच्या खाली अष्टगंध, गुलाल, हळदी, कुंकू आणि अक्षदा. त्याच्यानंतर इथं एक बॉक्समध्ये आम्ही एक हळदी आहे ती मला माहिती नाही कसली आहे ती ठेवली आणि काही इतरच्या बॉटल्स ठेवल्या आहेत. कधी दिवे लावताना हात ऑइली असतात तर आपल्याला वात शोधायला थोडंसं डिफिकल्ट जातं म्हणून आम्ही हे वरतीच ठेवले आहेत. तर तुम्हाला ओल्ड टिफिन माहितीच असतील तर त्याच्यामधले हे छोटे छोटे जे टिफिन येतात ते आम्ही इथे यूज केलेले आहेत आणि हे खूप ओल्ड झाले होते म्हणून आम्ही यूज केले, एक मम्मीचा आहे आणि एक मामाचा आहे. इथं काही आम्ही एक्स्ट्राचं सामान ठेवलं आहे
हा जो बॉक्स आहे याच्यात देवाचे जे पण साज टोप हार वगैरे असतात ते ठेवले आहेत. त्याच्यानंतर हा जो स्टोरेज आहे त्याच्यात काही सुपारी बदाम ठेवलेले आहेत, कवडी, हल्दी. तर या काही कापूरच्या रिकाम्या डब्या आहेत, त्याच्यात पण आम्ही छोट्या छोट्या थिंग्स स्टोअर केल्या आहेत. लाईक याच्यामध्ये हवनचं सामग्री असते तीळे, याच्यात काळी तिळे, गुंज आहेत, अशा काही गोष्टी स्टोअर केल्या आहेत. खालच्या सेल्फकडे येऊयात. तर इथं आम्ही या साईडला गोमातेचं घी ठेवलं आहे, इथं ऑइल आहे. आणि सगळे आम्ही बाहेर गेलेलं असलो किंवा नैवेद्य दाखवायला काही नसलं तर आम्ही हा खडीसाखरचा स्टोरेज बॉक्स ठेवलेला आहे. आणि बाकीचे भांडे आमच्या दुसऱ्या सेल्फमध्ये असतात, बट हे जे आम्हाला डेली यूजच्या देवपूजेला लागतं ते इथं ठेवलेले आहेत. आणि कापूर बॉक्स आहे. आणि हा बॉक्स आम्ही मंथली किती इन्कम घेते आम्हाला त्याच्यातला आम्ही काही भाग डोनेट करतो आणि तुम्हीही करायला हवं. तर आपल्याला दर महिन्याला डोनेट करायला नाही जमत, म्हणून आम्ही या बॉक्समध्ये जेव्हाही आमची सॅलरी वगैरे होते त्याच्यातला काही भाग आम्ही या बॉक्समध्ये स्टोअर करतो. आणि जर आम्ही कधी अक्कलकोटला गेलो तिथं आम्ही दान करतो, नाहीतर कोणाला खूप इमर्जन्सी असली की कोणी हॉस्पिटलमध्ये किंवा ज्याला गरज असली त्याला आम्ही हे डोनेट करतो. आणि आम्ही हे खूप वर्षांपासून करतोय पण आजपर्यंत आम्ही हे कधीच यूज नाही केले. जर आम्ही ते डोनेशनला काढले तर आम्ही आमच्याकडनं बाप्पा ते डोनेटच करून घेता. आणि मीही करा, तुमचं जी जेवढी इच्छा असेल तुम्ही 100 रुपीज करू शकता, 200, 500 तुमच्यावरती असतं. आणि आम्ही करतोय हे दाखवण्यासाठी मी नाही सांगत आहे तुम्हाला, आम्ही आजपर्यंतही करतोय बट कोणाला मीन्स आमच्या थोड्याशा फॅमिली मेंबर्स व्यतिरिक्त कोणालाच माहिती नाही आहे. बट आज मी या व्हिडिओमध्ये सांगते कारण जर तुम्हीही असं डोनेशन वगैरे केलं, आता माझे व्हिडिओ जर 100 लोकांनी पाहिली त्याच्यानंतर जर 10 लोकांनी तरी असं केलं आणि डोनेट केलं तरीही ते खूप छान आहे. नेक्स्ट ड्रॉअर, तर याच्यामध्ये इथं काही आसने मीन्स आपले बसायचे, इथं सगळे नॅपकिन्स वगैरे आसन देवघराचे. इथं हे तुम्हाला जसं मी दाखवलं की आम्ही हे शिवून घेतलेत, आधी आम्ही असे रेडीमेड आणायचो, हेही आम्ही अजून यूज करतो. आणि हे सगळे आमचे मोबाईलचे बॉक्सेस आहेत, इथं सगळे जे लोड असतात ते ठेवलेले आहेत. आणि हे इथं आम्ही एक्स्ट्राचे कटपीस ठेवले आहेत, रेडीमेड आसन ते ठेवलेत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही अशा पद्धतीने तुमचं देवघर ऑर्गनाइज करू शकता. आणि हे देवघर आमचं कुठे आम्ही कसं बनवलं त्याचीही व्हिडिओ मी माझ्या ती तुम्ही माझ्या पेजवर जाऊन बघू शकता. श्री स्वामी समर्थ.